नमस्कार, माझं नाव गार्गी भूषण शेलार आणि मी कोबी कटलेट बनवले आहे. विभागस्तरीय व जिल्हास्तरीय सरस नृत्य प्रदर्शनामध्ये दिनांक 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थान परिसर इथे संपन्न होत आहे. तर या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी आपण मिलेटच्या ज्या काही पाककृती कला आहेत तर त्याची स्पर्धा आणि इतर पाककला ज्या आहेत तर त्याच्या स्पर्धा या निमित्तानं आयोजित केलेल्या आहेत की जेणेकरून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यातनं एखादी चांगली कलाकृती बाहेर यावी आणि या कलाकृतींचा क्रमांक आला तर त्यांचा मी मुखरीत स्वरूपात त्यांच्या रेसिपीसुद्धा घेणार. आज चांगल्या पद्धतीचं एक पाककला स्पर्धा इथं संपन्न होत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी प्रभाग समन्वयक कसबा. आज मी बीटरूट बनवले, बीटरूट पासून बटाटा बनवलेला आहे. त्याच्यामध्ये बटाटा, गाजर, बीटरूट आणि चपातीचं पीठ एवढ्यावर पौष्टिक पराठा आहे. धन्यवाद. मी निसोळे प्रभागातून खोके गावातून आले. माझ्या बचत गटाचे नाव रत्नदीप आणि मी गाजर बीटचा हलवा बनवला. उदय पवार रमाबाई माझ्या स्वयंसहाय्यक अध्यक्ष आहे आणि पुरणपोळी, नाचण्याचे लाडू आणि पोट. नमस्कार, माझं नाव दक्षता दशरथ खाणविलकर, गाव तेरवण, नाचणीचे मोदक.
खास बनवण्यासाठी आपण बनवलेले नाचणीचे मोदक, नाचणीची बर्फी आणि नाचणीपासूनची सूप. नाचणीची बर्फी आहे ना ही 15 दिवस टिकते. आरोग्यासाठी खूप चांगली आहे, म्हणजे रक्तवाढीसाठी खास करून चांगली आहे. कपडे वगैरे म्हणजे जे आपले आजार आहेत, नाचणी आपण यासाठी वापरतो जास्त करून खाण्यासाठी, त्यासाठी आपल्याला आरोग्यदृष्ट्या खूप चांगले आहे. आणि नाचणीचे मोदक रेग्युलर आपण जे बनवतो त्यापेक्षा हे मोदक खूपच चांगले आहे. आणि नाचणीचे म्हणजे कसं मुलं जास्त करून चायनीज खायला शिकलेली आहे, त्यामुळे नाचणीची सूप त्यांना खास पौष्टिक आहे. थँक्यू. पाहुण्यांचं स्वागत करायचंय आणि त्याचसोबतच माननीय जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री आयाज फिरदाने सर. सन्माननीय परीक्षकांकडून या पाककृतींची पाककृतींचं परीक्षण होत आहे. छान छान पदार्थ आहे, तिथे तर अक्षरशः तुम्हाला सांगतो असा गणगबात सुटलेला आहे. वेगवेगळे पदार्थ आहेत, मी तर जवळ आहे तुम्हाला तिकडे खायची येते की माहित नाही मला सुगंध, पण मी तरी इतक्या जवळ आहे पण लागली आहे. पण काय करणार, जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत काही करणार नाही. पण त्याच्यानंतर मात्र मी बघून ठेवलाय कुठला पदार्थ खायचा येतो. तुम्हाला ती संधी मिळेल की नाही मला माहित नाही, पण अत्यंत सुंदर अशा या पाककृती इथं सादर केलेल्या आहेत. कृपया चमचे घेऊन या तृण धान्यांना मोठ्या पद्धतीनं पुन्हा एकदा या तृणधान्यांचा स्वीकार व्हायला लागलेला आहे. आणि म्हणूनच चाचणी वरी पूर्वी आपण आपल्या ताटांमध्ये होतं, कदाचित आपले आजी आजोबा आपले आई वडील या सगळ्या गोष्टी खात होते आणि म्हणून ते तंदुरुस्त होते. मात्र या नंतरच्या काळात ताटातले हे सगळे पदार्थ या तृणधान्यांना मान्यता देऊन आपल्या ताटामध्ये पुन्हा एकदा ते तृणधान्य येत आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना तृणधान्य उत्पादनासाठी घालवू नका. ते पण 20 प्रकारच्या पाककृती या ठिकाणी संध्याकाळी काल जेवायलाच नको. आम्ही ते वाटत बघतोय, कधी एकदा परीक्षण होऊन जाते म्हणजे हे सगळं आम्ही कसं ग्रुप करून जातो. चॉकलेट बोला काढलेली आहे छानशी रांगोळी आपल्या प्रत्येकाच्या पदार्थाच्या बाजूने छानशी रांगोळी. आणि या स्पर्धेचं एक खास आकर्षण असं आहे की आमच्या प्रभाग समन्वयक श्रद्धा नजरे मॅडम यांनी देखील या स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे. बघूया आता काय प्रभाग समन्वयक काय करतायत. त्यांनी काय बनवलंय, केक आहे की काय माहित नाही. पौष्टिक बीट पराठा बनवलेला आहे श्रद्धा नाजरे मॅडम. पौष्टिक बीट पराठा या पाककृती बनवण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते काय काय आहे, ते किती सहजरित्या उपलब्ध होऊ शकतं, या सगळ्याची माहिती अगदी सविस्तर माहिती परीक्षक स्पर्धकांकडून घेत आहेत. त्यांच्या पदार्थांची चव चाखणाऱ्यांकडून याचं परीक्षण केलं जात आहे. कुठेही कोणत्याही स्पर्धकावर अन्याय होऊ नये. तोंडाला पाणी सुटलंय. त्यानंतर आणि मी कोबी कटलेट बनवले, त्याच्यामध्ये कोबी, भोपळी, मिरची, गाजर आणि 65 मसाला, पकोडा पीठ असं मिक्स करून ब्रेड जे पावडर करून त्याच्यामध्ये हे केलंय, मिसळून घेतलं आणि तळून घेतलं. नमस्कार, माझं नाव निशिगंधा निनाद खोसुंकर आणि मी रंगी मोदक केले
आणि हे उपवासाचं वरी तांदळाचा ढोकळा केला. नमस्कार, माझं नाव मंजिरी संजय सोमण. माझ्या गटाचं नाव श्री स्वामी समर्थ स्वयंसहायता समूह. आज हे आढा आम्ही म्हणतो कोकणी भाषेत, किंवा मी सगळ्यांना सांगताना स्पंज डोसा असं सांगते. याच्यामध्ये तांदूळ, ताक थोडं, मेथी असं घातलेलं आहे. रात्री भिजवून सकाळी ते मिक्सरला लावून वाटायचं आणि संध्याकाळी साधारण 7-8 तासांनी ते तयार करायचं आणि चटणी बरोबर खायला द्यायचं. एका बाजूला इकडे हलवा आहे, त्या बाजूला बर्फी आहे. दोन प्रकारचं फिक्स आहे. त्यानंतर आता स्पंज डोसा, त्यानंतर पौष्टिक बीट पराठा. प्रथम क्रमांकाचा दावा आहे बरं पौष्टिक बीट पराठाचा. बघूया आता पैसे देऊन खाऊ शकू, मात्र ते बनवताना जे प्रेम जे आहे ते प्रेम त्या पदार्थांमध्ये जे उतरत ते प्रेम कदाचित आपल्याला हॉटेलमध्ये मिळणार नाही. दाखवतो ज्या स्पर्धकाचं मी नाव वाचून दाखवणार आहे, त्यांनी कृपया मंचावरती यायचं आहे. Oh.